जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमोपंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मीका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामा हो जय रामा, जय रामा, रामा हो जय रामा, जय रामा, रामा हो जय रामा। यो जातो वर्गम प्रजोक्तिकले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयं सुपुण्यजनकं श्रीदास बोधाभिधम्। यद्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु। मलावाटते अन्तरे त्वा वसावे विषादासबोधा, सुत्वा बोधवावे अपत्या परिपावी प्रेमद्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय रामा, जय रामा, रामा हो जय रामा। नाथा बंधु हो दीन बंधु देवा
रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी करी करुणा साऊली गमाय माझी करी करुणा साऊली गमाय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली मदंत पाहु नको त्वरित ये मदंत पाहु नको त्वरित ये सीताराम रघुपति राघव राजा
त्रैलोके संचली दृष्टि विश्वाची सुकली आले संत जन रामदास धन्य झाला अंतरी भेटी नाही जन्म भरी अंतरी
देवस बड़ी अंतरी। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आपदाम पहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं च श्रीधरं। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ईसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। भगवंताच्या कृपेचा लाभ आपल्याला व्हावा या परिशुद्ध हेतून कथेसाठी बसलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नित्याप्रमाण अभिवादन करून निरूपणाला सुरुवात करतो। गेल्या 2 दिवसापासून आपण समर्थांच्या एका अभंगाचा विचार सुरू केला। देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी मूर्ती त्रैलोकी संचली दृष्टी विश्वाची चुकली। भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन आणि रामदास धन्य झाला देही देव प्रगटला। हे जगात खरंच देव आहे का? असला तर कृपा करतो का? कुठे भेटेल? त्याला भेटण्याकरता काय नेमकं साधन करायला लागेल? काय उपासना करावी लागेल? या आणि अशा तऱ्हेच्या अनेक शंका सामान्य मनुष्याच्या अंतःकरणामध्ये येत असतात आणि याची उत्तरं ज्यांनी भगवंत बघितला देव पाहिला अशा संतांना विचारावीत। तुकोबा म्हणाले देव आहे देव आहे। एकदा नाही दोनदा सांगतात देव आहे देव आहे। एखादा अधिकारी सत्पुरुष असो एखादा वैज्ञानिक असो या दोघांचंही एकच मत असतं की आहे। फक्त संतांचं मत मी पाहिलेलं आहे असं असतं। मत म्हणजे त्यांचा तो अनुभव असतो आणि वैज्ञानिकांचं मी अजून पाहिलेला नाही पण काहीतरी आहे असा तर्क वैज्ञानिक देतात। अगदी आपण आइन्स्टाईनपासून स्टीफन हॉकिंगपर्यंत वाङ्मय वाचा आपल्याला वारंवार हे जाणवेल की दे वेर सो ग्रेट। फार महान होते ते एवढ्या करता की ते प्रामाणिक होते। खोटारडेपणाचे नास्तिक नव्हते। म्हणून आपण कालच्या कीर्तनामध्ये एडिसनचा एक दृष्टांत पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याने सांगितलं वेअर इज द क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर। या न्यायानी निर्मिती आहे म्हणजे निर्माता आहे। इथपर्यंत येऊन आपण पाठीमागच्या पूर्वरंगामध्ये थांबलो। आज आपल्याला हा विचार करायचा आहे की तो देव आहे असं संत म्हणतायत वैज्ञानिकही म्हणतायत मग त्याची आणि माझी भेट सुस्पष्टपणे होण्याकरता काय करावं लागेल? कारण समर्थांनी या अभंगामध्ये आपली कैफियत मांडली आहे। जणू आपल्या अंतःकरणातलंच ते बोलतायत की देव जवळी अंतरी पण भेटी नाही जन्मभरी। आयुष्यभर जन्मभर नाही भेट होत। एक उर्दू कवी म्हणतो रूह और जिस्म का क्या है रिश्ता। रूह म्हणजे आत्मा आणि जिस्म म्हणजे त्वचा स्किन आपली। रूह और जिस्म का क्या है रिश्ता। जन्मभर साथ रहे लेकिन रूबरू न हुए परिचय न हो सका उनका।
एकमेकांच्याशी अगदी चिकटून आहेत ते. शरीराला चालवणारं चैतन्य आणि शरीर यामध्ये काय आहे हो? काहीच नाही आहे. दोघं एकमेकांशी अगदी चिकटून आहेत. तरी सुद्धा भेटी नाही जन्मभरी. कारण काय तो? न्याय नावाचं एक शास्त्र आहे. गौतम नावाचे फार मोठे न्यायशास्त्री होऊन गेले. त्यांनी न्याय लिहिला. त्यांनी सांगितलं, एखाद्या गोष्टीचा अनुभव जर येत नसेल ना तर त्याची चार कारणं असतात. अतिदूरात, सामिप्यात, इंद्रियघातात, अनवधानाश्च. अतिदूरात, फार लांब असेल ना तरी ती वस्तू असून सुद्धा दिसत नाही हो. उदाहरणार्थ मला पत्र आलं कोणाचं तरी. आता काही पत्र वित्र फारशी येत नाही, पण जुना दृष्टांत आहे. पत्र आलं आणि धावत धावत माझा मित्र आला, बुवा 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 पत्र आलं तुम्हाला. अरे वा म्हटलं, काय? त्यांनी ते तिथे दारातच धरलं आणि ते पूर्वी 15 पैशाची पोस्ट कार्ड यायची बघ डोळ्यासमोर, ते आणा. आणि त्यांनी ते पत्र इतक्या लांब त्या दारात धरलं आणि सांगितलं, अरे तुला गुरुजींचं पत्र आलं, हे बघ. आता मला ते पत्र दिसतंय पण पत्रातला मजकूर कळतोय का? काय बाबा, ती कीर्तनाला ये माझ्याबरोबर, अशा अर्थानं काही लिहिलंय का पुढच्या महिन्यात आपल्याला आमच्या ठिकाणी काय नेमकं त्यात लिहिलंय मला कळत नाही. इथून याचं कारण असं, त्यातलं जे अक्षर आहे ते मला इथून वाचण्यासारखं नाही आहे. अतिदूरात, योग्य तेवढं अंतर कळण्याकरता असावं लागतं, ते नाही आहे. त्याच्यापेक्षा लांब असेल ना तरी सुद्धा दिसत नाही. मी त्या मित्राला म्हणलो, अरे इतक्या लांब धरून कसं काय उपयोग आहे, जवळ आण म्हणजे मी वाचतो. गंमतशीर आहे तो माझा मित्र, तो भराभरा भराभरा पुढे आला आणि ते डोळ्याला चिकटवलं त्यानं. वाच बरं, आता वाचता येईल. अति समीप असलं ना तरी कळत नाही. सामिप्यात, इंद्रिय घातात. त्यानं ते पत्र आणलं आणि नेमका सकाळी मी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन आलोय आणि डोळ्यांच्या डॉक्टरांनी बाहुल्या मोठ्या होण्याकरता आणि त्यामधली सगळ्या तपासण्या करण्याकरता त्या डोळ्यामध्ये अशा प्रकारचं औषध घातलं होतं की 3 तास त्या बाहुल्या लहानच होत नाही. मला एरवी वाचायला आलं असतं पण आत्ता वाचता येत नाहीये. याचं कारण, वाचण्याकरता ज्या डोळ्या बारीक बाहुल्या बारीक व्हाव्या लागतात त्या होऊ शकत नाही. तसं औषध दोन्ही डोळ्यामध्ये डॉक्टरनी घातलं होतं. मी भराभराभरा घरी येऊन बसलोय, घरामध्ये थांबलोय. ते म्हणले, बुवा पायऱ्या चढताना जरा बेतानं बरं का, पायऱ्या दिसत नाहीत. पण मी तो जिना धरत धरत आलो, बसलो, सकाळी चेकिंग करून आलोय आणि इतक्यात पत्र आलं. पण माझे डोळे त्या पत्रातला मजकूर वाचायला जर योग्य नसतील त्यावेळेला, तर मला त्यातला मजकूर समोर असून सुद्धा अनुभवाला येत नाही, त्याचा अर्थ कळत नाही. इंद्रिय घातात आणि अनवधानाश्च. मी नसताना मित्रानं पत्र आणलं, ते कुठेतरी ठेवलं आणि तो निघून गेला आणि त्यानं फोन केला, बुवा ते पत्र वाचलं का? म्हणलं, कुठं आहे? म्हणलं, तिथंच तर ठेवलंय. ते कुठं ठेवलंय मला माहिती नाही. आहे ना पूर्वी कविता होते, माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं होतं ना. तसं ते पत्र, ती छोटीशी गोष्ट अनवधानानं कुठं ठेवलेली आहे, कुठं आहे हे माहीत नाही. त्यामुळं ते जवळ असून सुद्धा मला त्याचा अनुभव येत नाही. सोपं करून सांगितलं, चार कारण सांगितली न्यायशास्त्रकारांनी. आमच्या गुरुजींनी याच्याकरता एक छान दृष्टांत दिला. ते म्हणले, एक माणूस पुण्याला आला आणि आमच्या घरी उतरला. काय असेल ते कामं करून आला, तुळशीबागेतली खरेदी करायची, अमकं करायचं, तमकं करायचं ते. आणि तो म्हणला, बुवा मला पुण्याचे जे कलेक्टर आहेत ना त्यांना भेटायची इच्छा आहे. इच्छा आहे म्हणजे काम आहे. अरे वा म्हणलं, मग तू रिक्षा करून जाणार का? नाही म्हणला, आपण जिथं आहोत ना इथून अमक्या अमक्या नंबरची बस सरळ कलेक्टर ऑफिसला जाते. बरं म्हणलं, तू जाणार आहेस का? हो. आणि तो निघाला. कलेक्टर ऑफिस तिकीट काढलं त्यानं, बसमध्ये बसायला त्याला जागा मिळाली, फारशी गर्दी नव्हती आणि बस निघाली. आणि त्याच वेळेला कशाकरता निघालो आहे, त्याला विचारलो तुम्ही कशाकरता निघालाय, तो म्हणला, असं आहे बुवा, कलेक्टरची माझी ओळख आहे ना, ती त्याच्या पत्नीच्या बाजून आहे. त्याची पत्नी जी आहे ना, ती मुलगी आमच्या गावातली आहे, आमच्या शेजारी राहते. त्यांच्या घरच्यांनी कोकणातून असा काही सांडग्या मिरच्या दिल्यात, पापड दिलेत,
आंब्याचं साठं दिलंय आणि ते बॉक्स घेऊन जाणार आहे मी. बर बर वा म्हणलं, मग तुम्हाला अपॉइंटमेंट 100% मिळणार, कारण असा अपॉइंटमेंट नाकारली तर घरी तोंड कसं देणार. जय जय. बाकी सगळ्या अपॉइंटमेंट नाकारता येतात. आणि तो निघाला, बसमध्ये बसला, बस निघाली आणि नेमकं कर्मधर्म संयोगाने अशी गंमत झाली की त्याच वेळेला त्या कलेक्टरची गाडी त्या बस समोर बंद पडली. तो कलेक्टर तिकडेच निघाला होता, कुठून क्रॉस झाला कोणास ठोक, नेमका या बस समोर बंद पडली आणि रिक्षांचा संप, दुसरं वाहन नाही. कलेक्टर बघ त्या याच्यातनं उतरला, ड्रायव्हरला विचारला, भाऊ किती लागतील वेळ रे, किती वेळ लागेल ते गाडी दुरुस्त. तो म्हटला, भाऊ साहेब 2 तास लागतील असं वाटतंय, कारण अगदीच बॅटरी गेली आहे त्याची, अवघड आहे. त्यांनी पाहिलं इकडं तिकडं काही नाही, वाहनं नाही, काही नाही, टू व्हीलरवाला नाही, काही कोणी ओळखीचं नाही. इतक्यात त्यांनी कलेक्टर ऑफिस बस पाहिली आणि नेमकी थांबली ती ट्रॅफिकमध्ये. तो कलेक्टर त्या बसमध्ये चढला आणि कलेक्टरला भेटायला जो मनुष्य निघालेला होता त्याच्या शेजारी खेटून बसला, अगदी अंगाला अंग लावून असे बसलेत, कारण त्यावेळेला सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. हां, त्यावेळेचा दृष्टांत आहे हा. आणि पुढे पाऊणे तास ती बस ट्रॅफिकमध्ये अडकलेली, कलेक्टर ऑफिसला पोहोचायला वेळ लागला, पाऊण तास जवळपास वेळ लागला. प्रश्न इथे माझे गुरुजी विचारतात, ते म्हणाले, सांगा मला कलेक्टरची भेट घ्यायला निघालेला माणूस जो होता तो कलेक्टरला या पाऊण तासात भेटला आहे का नाही भेटलेला? तुम्ही काही उत्तर द्या ते आम्ही खोडू शकतो म्हणाले, किंवा मी काही मत मांडलं तरी ते तुम्ही खोडू शकता. तुम्ही जर म्हणलात अहो नाही भेटले, नाही भेटले काय, खेटून बसलेत, तिथे खालीच तर आंब्याची पेटी आहे ती. फक्त अशी सरकवायची, हे तुमचं, किती सोपं आहे, इतकी छोटी गोष्ट आहे. नाही भेटले काय म्हणताय, बर म्हणले भेटले, कसले भेटले, ज्या करता भेट व्हायला पाहिजे ते काम झालंय का? म्हणजे भेटून सुद्धा भेटलेले नाही आहेत आणि न भेटून सुद्धा भेटलेले आहेत, आहे ना. भेटीचा आनंद तेव्हाच होतो ज्या वेळेला ओळख असते. अनवधानाश्च, अगदी नेमकी हीच समस्या तुमची माझी सगळ्यांची. समर्थ म्हणाले, मूर्ती त्रैलोकी संचली, सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमचलन ध्रुवम संनियम्येंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः, पण ते प्राप्नुवन्ति मामेव. सर्वत्र आहे, ज्ञानोबा म्हणाले सदा आहे आणि सम आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. भगवंत ईश्वर असं म्हणा, ब्रह्मतत्व तर नंतरची गोष्ट आहे. ईश्वर देव कुठे कुठे आहे? सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे. कमी जास्त नाही आहे. हिमालयामध्ये किंवा उंच 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 निघालात की ऑक्सिजनची घनता कमी व्हायला लागते, प्राणवायूची घनता कमी व्हायला लागते. असं नाही आहे, कमी नाही होत तो आणि जास्तही होत नाही. सम आहे, सर्वत्र आहे, म्हणजे आधी तो आहे आणि मग सर्व आहे आणि सदा आहे. काल होता ना, आज नाही, आत्ताच गेलो हो. काय तुम्ही नेमके उशीर आहे आता? बऱ्याचदा दुकानात गेलं ना, अहो आमका आमका आहे का तुमच्याकडं? अहो कालच संपलं. जय जय. ते आपलं उत्तर असतं, ते काही तसंच कालच संपलेलं असतं असं नाही. असा काल संपतो का तो? केव्हा तरी नाही, केव्हा तरी आहे असं आहे का? तर म्हणले अजिबात नाही आहे, सर्वत्र आहे, सदा आहे, सम आहे. मूर्ती त्रैलोकी संचली, पण दृष्टी विश्वाची चुकली. दृष्टी चुकलेली आहे म्हणजे जिथे बघायला पाहिजे तिथे बघत नाही, जिथे बघायला पाहिजे तिथे न बघता, नको तिथे जर बघायला लागलो आम्ही. म्हणून समर्थांची छान ओवी आहे. समर्थ म्हणाले, देव शोधायचा नाहीच आहे. शोधायचं काय असतं? शोधायचं ते असतं ते हरवलंय. जे कधी हरवूच शकत नाही ते जर कोणी शोधत असेल. एक माणूस म्हणले काहीतरी शोधत होता आणि म्हणून त्याला दुसऱ्या माणसाने विचारलं, का हो काही शोधताय का तुम्ही? तो म्हणाला, अहो तुम्हाला काही दिसत नाही का? शोधतोच आहे मी. काही हरवलंय का तुमचं? काही हरवलं नाही म्हणला. मग हरवलं नाही शोधतोय त्याला आपण काय म्हणू? वेडा. बरोबर आहे की नाही? हरवलं नाही आणि शोधतोय त्याला आपण वेडा म्हणू की नाही? आपण म्हणणं सोडून द्या, संतांनी आम्हाला वेडं म्हटलंय. नाथांचं बाहुलं नावाचं एक काव्य आहे, आपण अनेकदा ऐकलं असेल. नाथ महाराज अनेक प्रकारची काव्य लिहितात. लोकरूढ भाषेमध्ये, बहुरूढ भाषेमध्ये त्यांनी काव्य लिहिली, म्हणून बहुरूढचंच अपभ्रंश झाला भारूढ. ही भारूढ जी आहेत ना, ही लोकांच्या
म्हणजे त्यामध्ये पिंगळा आहे, समर्थांची पण आहेत बरं काही, कोल्हाटी आहे, तसं बाहुला आहे. नाथ महाराज या बाहुल्यामध्ये असं म्हणतात, या जगामध्ये आपल्याला असा प्रघात दिसतो की देव सापडत नाही तर काय करतात देव सापडण्याकरता. हा रे गारे सा शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले. पाट मांडून वरी बैसविले, पाट मांडून वरी बैसविले, गंधाक्षताचा कोळीले, गंधाक्षताचा कोळीले, देव आईसे नाम ठेविले, देव या जनासी लागली भीड, लागली भीड, लागली भीड, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे, शिळा तांब्याचे, शिळा तांब्याचे, शिळा तांब्याचे बाहुले केले, बाहुले केले, बाहुले केले. शिळा म्हणजे दगड आणि तांबा म्हणजे धातू. दगडाची किंवा एखाद्या धातूची बाहुलं करतात. नाथ महाराज बोलतायत बरं, ज्यांच्याकडे भगवान गोपाल कृष्ण 12 वर्ष पाणी भरत आहेत ते बोलतायत, माझ्या पदरचं एकही वाक्य नाही. पाट मांडतात त्याच्यावर बसवलं, तो दगड नाही तर ते काय धातूचे मूर्ती बावलं. आणि तो कोण आहे कळू नये, त्यातलं गूढत्व लोकांकरता राहिलं पाहिजे. म्हणून गंधाक्षता झाकोळिले, गंध अक्षता फुलं इतके त्याच्यावर घालाय, जो काही कळत नाही लोक आपले बाहेर नमस्कार पेटीत पैसे. काय जगाची बारकाईनं इत्थंभूत माहिती नाथांकडे आहे. गंधाक्षता झाकोळिले आणि मग देव ऐसे नाम ठेविले, ह्याला देव म्हणतात. समर्थांची ओवी आहे, देव्हाराचा उठवणं देव करून नेणे सर्व जीव तयाचे, नि हा ब्रह्मकटाव निर्मिला नवच. देव्हारातल्या देवानं नाही निर्माण केलं, अरे देव निर्माण त्याची कला, विश्व निर्माण त्यांनी केलंय, त्या विश्वामधल्या दगडाच्या गोट्याच्या धातूमध्ये काही देव आहे का, तो देव आहे का. आणि जर या मूर्तीमध्ये आपण म्हणाल बुवा सगुणाचे उच्छेद करताय का, मला उच्छेद करायचं काहीच अधिकार नाही, त्याचा अर्थ आपण नंतर पाहू, पण आत्ता हा मुद्दा असाच्या असा बघूया. समजा या मूर्तीमध्ये देव आहे असं गृहित धरायचं, समजा मूर्ती एखाद्याने घडवली त्यात देव आहे असं गृहित धरा. आता मूर्ती घडवणारा जो पाथरवट आहे, जो कलाकार आहे, त्याच्याकडून ती मूर्ती घडवली गेली बरोबर आहे, आणि मूर्ती म्हणजे देव आहे असं जर गृहित धरलं, तर त्या देवाचं पूर्ण ज्ञान त्या पाथरवटाला असायला पाहिजे की नाही, त्या कलाकाराला असायला पाहिजे की नाही, मूर्ती घडवणाऱ्याला पूर्ण, त्याशिवाय तो देव कसा घडवेल. म्हणून तो देव घडवतो का मूर्ती घडवतो, तर त्याचं वर्णन आहे तो देव घडवू शकत नाही, कारण देव आधी निर्माण झालेला आहे. आणि देव निर्माण झालेला नाही, देवानं विश्व निर्माण केलेलं आहे, त्यानं तो पाथरवट निर्माण केला आहे. समर्थाने याची सोय लावून ठेवली आहे, नातुडे मुख्य परमात्मा न आतुडे, आपल्या ताब्यात येत नाही, अंदाजच येत नाही, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. म्हणून समर्थांनी 4 प्रकारचे देव वर्णन केलेत, एक सिद्धांचा देव, एक साधकांचा देव, एक मुमुक्षूंचा देव आणि एक बद्धांचा देव. निर्गुण निराकार हा सिद्धांचा देव आहे, सगुण निराकार हा साधकांचा देव आहे, सगुण साकार हा मुमुक्षूंचा देव आहे, आणि जडमूर्ती हा बद्धांचा देव आहे. बोलण्याचा भाव असा,
हे चार देव आहेत का? चतवार देव निरूपण नावाचा समासच आहे. हे चार देव आहेत का? नाही, चार नाही आहेत. यातलं जे नाशिवंत 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 आहे ना, ते देव नाही, ते आकार आहेत. आणि आकार नाहीसा होतो म्हणून नामही नाहीसं होतं. आणि ज्याचं आकार आणि नाम नाहीसं होतं तो देव असूच शकत नाही, कारण देव हा शाश्वत आहे. आणि नाशिवंताचं जर मी भजन केलं तर माझाही नाश निश्चित आहे, आणि मला शाश्वत सुखाचा लाभ व्हावा अशा एवढ्याकरता परमार्थ करायचा आहे. आणि म्हणून फार महत्वाचा मुद्दा आहे. नाथ महाराज म्हणतात, वेड लागल्यासारखे माणसं ह्याच्या मागे लागलेत आणि त्यात सगळं जीवन निघून जातं, पण आपलं काही चुकतंय असं वाटत नाही. नाथ महाराज सांगतात, या जनासी लागले वेड, लागले वेड, लागले वेड. मग याद्वारे आपल्याला त्या शाश्वतापर्यंत जाता येईल का? हा, जाता येईल. जसं बसमधून एसटीमधून आपण पंढरपूरला जातो, पण बस म्हणजे पंढरपूर नव्हे, ती एसटी म्हणजे पंढरपूर नव्हे. ती एसटी पांडुरंगाला कधीच भेटत नाही. जय जय. हा, याप्रमाणे ही सगुणाची सगळीच्या सगळी व्यवस्था ही त्या निर्गुणापर्यंत जाण्याची आहे, हा निश्चय मांडला पाहिजे. नाही तर एसटीत जाऊन नुसत्या फेऱ्या मारतात, असं नाही चालणार आहे. समर्थांची ओवी आहे, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे निर्धार सगुणाचा नाही आहे, फक्त आधार सगुणाचा आहे. निर्धार निर्गुणाचाच आहे आणि त्या निर्गुण देवाचं चिंतन चालू आहे आपलं. समर्थ म्हणाले, मूर्ती त्रैलोकी संचली, दृष्टी विश्वाची चुकली. आणि म्हणून ती दृष्टी प्राप्त आम्हाला करता आली पाहिजे, मग याही सगुणातला देव प्रकट करता येतो. नाहीतर केवळ, समर्थ म्हणाले, मग विचारिता अंतकरणी जेथे तेथे धोंडा पाणी, तीर्थक्षेत्र धोंडा पाणी, उगाच वणवण हिंडूनी काय होते. वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्रभाजनम. आणि म्हणून याचा खूप नीट विचार आपल्याला करायचा आहे. थोडं चिंतन करूया, एक दृष्टांत ठेवतो आणि आजचा पूर्वरंग थांबवतो. उरलेला पूर्वरंग उद्या बघायचा आहे. या सगुणाचा उच्छेद किंवा सगुणाचा अनादर करण्याकरता मी हे मांडत नाहीये. सगुण त्याच वेळेला फळ देतं. अहो, नववी त्याच वेळेला सार्थक ठरते ज्या वेळेला आपण दहावीत जातो. दहावीपेक्षा नववी कमी आहे हे लिखण्याकरता निरूपण नाही चाललं. नववीचं सार्थक तेव्हा आहे जेव्हा मी दहावीत जातो, दहावीचं सार्थक तेव्हा आहे तेव्हा मी अकरावीत जातो. सगुणाचं सार्थक तेव्हा आहे जेव्हा मी निर्गुणात जातो. या सगुणानं मला निर्गुणापर्यंत पोहोचवलं नसेल तर माझ्या सगुणाच्या सेवेत काहीतरी चुकतंय असा सरळ अर्थ आहे. आणि तो अर्थ पाहण्याकरताच तो कीर्तन आहे. एक दृष्टांत ठेवतो आणि थांबतो. आपल्या अंगावर वस्त्र आहे किंवा आपण ज्याच्यावरती बसलेला आहात ते टेबल खुर्ची लाकडाचं आहे. याचं मटेरियल काय आहे? याचं मूलद्रव्य आहे कापूस. तो कापूस तयार झाला, ती कापसाची बोंड, त्या बिया काढण्यात आल्या, कापसाचे बोळे ते सगळे निघाले आणि तो कापूस पिंजाऱ्याने पिंजायला घेतला, मागामध्ये पिंजायला घेतला आणि बारीक 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 होता. आता बारीक बारीक अगदी सुतं ज्याला म्हणतात अशी झाली. आणि त्याला आकार देण्याकरता मागावरती असं 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 करत त्या मशीनवरती त्याचे धागे तयार झाले. आता ते धागे जे आहेत त्या धाग्यांना रंग देण्यात आले आणि ते आडवे आणि उभे असे गुंफण्यात आले असे. आणि त्या कापसाचं रंगीत असं रूप झालेलं आहे. दृष्टांत लक्षात घ्या. पहिल्यांदा कापसाचं स्वरूप कसं आहे? असं बोळ्यासारखं आहे. त्याच्याही मागे जाता येईल मातीसारखं आहे, त्याच्याही माती मागे जाता येईल पंचमहाभूतातले महाभूतांसारखं आहे. पण आपण कापसापासून सुरुवात करूया. या कापसापासून आपल्या सगळ्यांची वस्त्र बनलेली आहे. तसं गृहित धरा, कोणी असा हात वर करू नका, आमचं रेशमाचं आहे. दृष्टांत तेवढ्या दृष्टांतापुरता आहे. किंवा आपण लाकडाच्या खुर्चीवर बसलेले आहात. लाकूड प्रत्यक्षात कसं होतं? झाड होतं, ते तोडण्यात आलं, ते वाळवण्यात आलं, ते रापवण्यात आलं. हिवाळा उन्हाळा पावसाळा हिवाळा उन्हाळा पावसाळा याचा सगळ्याचा परिणाम होत नाही अशा स्थितीत नेण्यात आलं. आणि मग त्याला आडवं उभं कापून रंधून जोडून टेबल खुर्ची इत्यादी रूपं दिलेली आहेत. बरोबर आहे? म्हणजे लाकडाचं आजचं स्वरूप आहे स्टूल, खुर्ची, टेबल. त्या कापसाचं आजचं स्वरूप आहे उपरणं, साडी, धोतर, शर्ट.
आता मला सांगा कारण काय आहे, मटेरियल काय आहे, कारण काय आहे? वस्त्राचं कारण आहे कापूस आणि कापसाचं कार्य आहे वस्त्र, बरोबर आहे? लाकूड हे कारण आहे, कारण याचा अर्थ मूलद्रव्य असं म्हणा, कारणापासून कार्य, कार्य कारण भावाचा विचार करूया आपण, कारणापासूनच नेहमी कार्य बनतं, कार्याला कारण असतंच, कारणाचं प्रत्येक वेळेला कार्य होईल असं नाही, पण कार्य नेहमी कारणावरच अवलंबून असतं, प्रत्येक गोष्टीला कारण आहे म्हणजे मूलद्रव्य आहे, एकही गोष्ट अशी जगात नाही आहे की ज्याला कारण नाही आहे, थोडा वेदांत। स्टूल, खुर्ची, टेबल याचं कारण आहे लाकूड आणि त्या लाकडाचं कार्य आहे आत्ता म्हणलो ते स्टूल, खुर्ची इत्यादी। कापूस हे वस्त्राचं कारण आहे आणि वस्त्र हे त्या कापसाचं कार्य आहे, बरोबर? आता थोडा विचार करा याच्यावरून, विश्व नावाची गोष्ट जी आहे ही केव्हा तरी नव्हती, वैज्ञानिकांचंही म्हणणं असं आहे की केव्हा तरी ही सृष्टी नव्हती। परवा तर एक वैज्ञानिक सांगत होते की पृथ्वी काही वर्षांनी आपले पोल बरोबर विरुद्ध करते, बरोबर विरुद्ध म्हणजे दक्षिणचा उत्तर होतून, उत्तरचा दक्षिणतून पुन्हा फिरत राहते, घरंगळत, आकाशातच घरंगळती आहे नव्हती, आकाशातच फिरती आहे, स्वतःभोवती फिरती आहे, सूर्याभोवती फिरती आहे, अशी सूर्यमाला ब्लॅक होलभोवती फिरती आहे, असं आपली मिल्की वे आहे, पलीकडची वे वेगळी आहे, इकडचा आकाशगंगा वेगळी आहे, या सगळ्या गोष्टींचा कुणातरी निर्माता आहे आणि निर्माता जो आहे नेहमी निर्मिती करता लागणारं कारण मटेरियल मूलद्रव्य आणि निर्माण करणारा अशी दोन नेहमी कार्याची कारणं असतात। आत्ता आपण वस्त्राचा विचार केला किंवा खुर्चीचा विचार केला, खुर्चीचं एक कारण आहे लाकूड आणि खुर्चीचं एक कारण आहे सुतार, वस्त्राचं एक कारण आहे कापूस आणि दुसरं कारण आहे तो माग विणणारा, तयार करणारा। आता तयार करणारा आणि कापूस या दोघांनी मिळून आणि मधले काही ते धोटा वगैरे सगळ्या गोष्टी या सगळ्यांनी मिळून हे कापूस तयार झालं, ही खुर्ची तयार झाली। वेदांतांनी छान सांगितलं, नेहमी दोन कारण असतात, एक कारण असतं निमित्त कारण आणि एक कारण असतं उपादान कारण। निमित्त कारण दुसरं चालतं म्हणजे सोम्या सुताराच्या ऐवजी गोम्या सुतारा टेबल बनवायला चालतो, पण लाकडाचं जर टेबल बनवायचं असेल तर लाकडाला लाकूडच लागतं आणि लाकूड उप ठरतं आणि आपल्या स्वरूपाचं दान देतं म्हणून त्याला उपादान कारण म्हणतात आणि वेगळा राहतो म्हणून त्याला निमित्त कारण म्हणतात। आता थोडा विचार मोठा करा, हे सगळंच्या सगळं विश्व ज्या मटेरियलचं बनलेलं आहे ते कुठनं आलं? पण वैज्ञानिकांचं मत आहे का एकदा असं होतं की काही नव्हतं, मग काही नव्हतं हे होतं का तर म्हणले तेही नव्हतं, काही नव्हतं हेही नव्हतं म्हणजे काहीतरी होतं का म्हणले तेही नव्हतं, अरे म्हणजे काही नव्हतं असं होतं का? हां, म्हणून अनिर्वचनीय असं त्याचं उत्तर आहे, बरं का? अनिर्वचनीय त्या विश्वनिर्मिती पूर्वीची जी स्थिती आहे, एक कल्पना करून बघा, अंधारही नव्हता आणि उजेडही नव्हता, कल्पना करता येते का? पूर्ण अंधार संपला आणि पूर्व उजेड संपला, पूर्ण उजेड संपला, याची कल्पना करता येते का? बघा, झोप यायला लागली ना, जय जय रघुवीर समर्थ। तपशील उद्या बघायचं आहे आपल्याला। एकच मुद्दा सांगतो, नेहमी लाकूड हे अखंड त्या टेबलामध्ये असतं, टेबल संपेपर्यंत। कापूस या वस्त्रामध्ये अखंड आहे, जोपर्यंत वस्त्र आहे तोपर्यंत त्यात कापूस आहे। मग साधा विचार आहे, विश्वनिर्मिती पूर्वी जे तत्व होतं ते तत्व विश्व निर्माण झाल्यानंतर विश्वरूपानं असेल का नसेल? म्हणून भगवंताच्या अनेक नावापैकी पहिलंच नाव आहे विष्णू सहस्रनामातलं, ओम विश्वम। हा विचार करावा, ज्या अर्थी लाकूड टेबलात आहे म्हणूनच टेबल आहे, कापूस वस्त्रामध्ये आहे म्हणूनच वस्त्र आहे, तसं विश्वनिर्माता विश्वामध्ये आहे म्हणूनच विश्व आहे। मग सर्वत्र आहे, सदा आहे, सम आहे, माझंही शरीर या विश्वामध्ये निर्माण झालंय की नाही? मग या शरीरात ते कुठंतरी तत्व असणार आहे की नाही? समर्थ हेच तर सांगतायत, देव जवळी अंतरी,
कारणापासून कार्य निर्माण झालंय आणि माझं कारण जर माझं म्हणजे विश्वाचं कारण या केवळ एका देहाचं नाही, या देहाचं कारण आई वडील आणि अन्न, त्यांचं कारण त्यांचे आई वडील आणि अन्न, असे मागे 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 जा, केव्हा तरी असं होईल की केव्हा तरी निर्माण झालं आणि मग कन्वर्ट मॅटरमध्ये बदल होत गेला, एनर्जी तीच राहिली पण मॅटरमध्ये बदल होत गेला आणि होता 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 आता हे शरीर निर्माण झाले, ही शरीर निर्माण झाली आहेत, ही फरशी निर्माण झाली, हे मधलं आकाश निर्माण झालं, याचं कारण काय? एकच कारण असणार आहे आणि ते कारण देव आहे, म्हणजे तो देव माझ्या अंतःकरणामध्ये अनुस्यूत आहे. फक्त आता प्रश्न असा आहे, भेटी नाही जन्मभरी म्हणजे काय? का भेट नाहीये आणि त्या भेटीकरता काय करायचं याचा विचार उद्याच्या पूर्वरंगामध्ये करूया. मूळ पदामध्ये माझी समर्थ माऊली सांगतीये, देवजवळी अंतरी अंतरी, देवजवळी अंतरी अंतरी, भेटी नाही जन्मभरी, भेटी नाही जन्मभरी, भेटी नाही जन्मभरी, भेटी जित देखू तित तू ही दिखत
जित देखो तित तू ही दिखत दृष्टि कहावो रानी श्रवण सुनत नित ही बंसी धुन श्रवण सुनत नित ही बंसी धुन देहरही 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 लगता निरेशां तोरी मूरत हृदय समान शाम तोरी मूरत हृदय समान उधो कहत संदेश तिहारो उधो कहत संदेश तिहारो उधो कहत संदेश तिहारो हम ही बनावत ज्ञानी हम ही बनावत ज्ञानी कहो हल जहा ज्ञान को राखे कहो हल जहा ज्ञान को राखे हरी झूठन रस खान रे शाम तोरी मूरत हृदय समान शाम तोरी मूरत हृदय समान छांडत हमको करत सदा मन मानी रे शाम तोरी मूरत हृदय समान शाम तोरी मूरत हृदय समान शाम तोरी मूरत हृदय समान अंग अंग व्यापी अंग अंग व्यापी रग रग राजी रोम रोम उर्झानी रोम रोम उर्झानी रे शाम तोरी मूरत हृदय समान शाम तोरी मूरत हृदय समान शाम तोरी मूरत शाम तोरी मूरत शाम तोरी श्री राम थोडस नाव घेऊया भगवंताचं आणि आख्यानाकडे जाऊया. गोकुळामध्ये ज्याची समाधी आहे तो मुस्लिम फकीर कवी रसखान त्याचं पद आत्ता आपल्याला श्री निखिल जोशी यांनी ऐकवलं. गोपींची अवस्था तो वर्णन करतोय उद्धवाशी बोलताना. भगवंत सर्वत्र सदा आणि सम कसा भरलाय याचं वर्णन आत्ता आपल्याला ऐकायला मिळालं. पूर्वरंगात काय कमी पडलं असेल ते मध्यरंगातल्या पदानी भरून निघालं असं म्हणतो. आणि आपल्या सगळ्यांना नाम घ्यायची विनंती करतो. माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी म्हणायचं
श्री राम जय राम जय जय राम श्री राम महाराज की जय जय रघुवीर समर्थ। पुराणातले एक आख्यान मी आपल्या समोर ठेवतो। अनेक पुराणांमध्ये येतं, श्रीमद भागवतामध्ये हे आख्यान 8व्या स्कंधात येतं। त्यापूर्वी आपण ऐकलंही असेल, आवृत्ती म्हणून पुन्हा ऐका। द्रविड प्रांताचा राजा इंद्रद्युम्न हा उत्तम राज्य चालवणारा, इंद्रद्युम्न इति ख्यातो, इंद्रद्युम्न इति ख्यातो क्षितिन्द्रोऽगस्त्य शापतः गिरीन्द्रेन्द्र करेन्द्रे भूसुरेन्द्रे भेन्द्र विक्रमः। किती वेळा द्र द्र येतो बघा, संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्टीचा अत्यंत व्यवस्थित वापर करून मगच उच्चार होतो। असं नव्हे, काय बोलतात कळतच नाही इंग्लिशमध्ये। त्या विमानतळावर मी इंग्लिश शिकायला गेलो, ते विमानतळावर तरी काहीतरी बोलता आलं पाहिजे म्हणून आमच्या गुरुजींनी मला दोन्ही गालामध्ये दोन खडे ठेवून इंग्लिश शिकवले। म्हणले जेवढं तुम्ही अशुद्ध बोलाल तेवढं शुद्ध। जय जय रघुवीर। म्हणून भारतीय इंग्रजी बोलणारे परदेशातले अत्यंत ग्रॅमॅटिकली नो मिस्टेक असे बोलतात। असो, तिथला तिथला एक प्रघात असतो। मला संस्कृतची स्तुती करताना कोणाची निंदा करायची नाही आहे, पण आपल्यासमोर हा मुद्दा अतिशय व्यवस्थित, एकही उच्चार असा नाही आहे की जो नुसताच आपला आहे। म्हणजे आपण घंटा म्हणतो बघा, घंटा, आता घवर अनुस्वार दिला तर णचा उच्चार कुठे आहे हो? घमटा म्हणा, घमटा म्हणायला पाहिजे, घमटा
घवर अनुस्वर घम छडी लागे छम छम विद्या येई घम घम मग त्याच्यापुढं टाल इलं तर घमटा होतं की नाही पण नाही विचार केला पाणिनीनी ट चं अनुनासिक काय आहे ट ठ ड ढ ण म्हणून त्याच्या अलीकडं णच येतो घंटा काय येणं येणार आहे गंमत सोडून देऊया प्रत्येक गोष्ट कंभोज राज्य कंभोज कंभोजच का तर प फ ब भ म म्हणून भच्या अलीकडे जो अनुस्वार येतो तो नेहमी म गृहित धरला जातो मी एवढ्या करता आपल्या समोर बोलतोय म्हणून थोडं तरी संस्कृतचा संस्कार आपल्या घरामध्ये असावा आपण कुठल्याही भाषेत बोला पण संस्कृतचा प्रभाव असावा तसंही लॅटिनची आई संस्कृत आहे हे त्या लोकांनी मान्य केले देवभाषा संस्कृत म्हटली जाते त्यानिमित्तानं संस्कृत ती बरोबर संस्कृतचाही प्रचार हेही आमच्या जीवनाचं ध्येय असतं आणि त्यात काही माझी पुस्तकं विक्रीला आहेत म्हणून बोलत नाही आहे पण ज्या घरामध्ये संस्कृत उच्चार होतात त्या घरावर संस्कृतीचा प्रभाव राहतो असा एक आहेच आहे नाही म्हटलं तरी तो प्रभाव राहतोच असो असा इंद्रद्युम्न इति ख्यातो क्षितिंद्रोग असते शापत गोष्ट आहे का हा इंद्रद्युम्न दक्षिण प्रांताचा दक्षिण भारताला पूर्वी द्रविड प्रांत म्हणत म्हटलं जात असे या द्रविड प्रांताचा राजा इंद्रद्युम्न काय करायचा तो उत्तम राज्य चालवायचा हो हे तर करायचा पण ते राज्य चालवित असताना तो भगवान महाविष्णूंची स्मरण भक्ती करीत असे जरा 2-5-10 मिनिटं वेळ मिळाला की तो मेडिटेशन करीत असे ध्यान करायचा सगुण ध्यान करायचा डोळे मिटायचा शांताकारम आणि त्याचं ध्यान सिद्ध झालेलं होतं कधीही जमतं त्याला सिद्ध म्हणतात कधी जमलं पाहिजे नाही परवा जमला होता शिरा पण आज नाही जमला हे नाही म्हणजे नाही जमला याचा अर्थ हे परवा मी नीट वाळत घातले होते आजच असे वाकडे वाळत घातलेत कपडे असं म्हणलं की तो नेहमी तसाच बेशिस्तच लक्षात ठेवायचा आजच माझं चुकलं आजच मला उशीर उठायला उशीर झाला ज्या अर्थी ते उठले नाहीत त्या अर्थी ते मेलेत असं म्हटलं पाहिजे इतका पक्का होता तो की बरोबर ध्यानाला बसायचा एकदा दरबार सुरू आहे राज्यसभा सुरू आहे मध्ये शून्य प्रहर मिळाला की बाकीचे लोक जरा गप्पा टप्पा मारतील पण हा कोपऱ्यात बसायचा आणि ध्यान करायचा 5-10 मिनिटाचा लोकांना सांगायचा आपल्या सेवकांना मला जागा करा बरं ध्यान लागतं आणि त्या ध्यानामध्ये तो इतका 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 तयार होत गेला एक दिवशी काय घडलं ऐका राजाचं कर्तव्य या नात्यानं तो एकदा शिकारीला गेला आखेट प्राय जीवनम राजाचं कर्तव्य आहे दोन कारणांनी हरणं जेव्हा फार वाढतात जंगलामध्ये तेव्हा ती शेताकडे यायला लागतात गावामध्ये यायला लागतात आणि त्यांना खायला वाघोबा यायला लागतात हो हिंस्र श्वापद शहरामध्ये यायला लागतात त्यावेळेला हे वाघ कमी करावेत त्यावेळेला वाघ सुद्धा चुकीचं वागतात मग ते कमी करावे लागतात बरं का हरण सुद्धा अति होतात मग ती कमी करावी लागतात अशा प्रकारे त्या राजाचं कर्तव्य असे की हिंस्र श्वापदांना मारणं हा एक हेतू आणि दुसरा हेतू असा त्याचा की त्या निमित्तानं त्याच्या शरीराची टेस्ट होत असे परीक्षा होत असे की युद्धाला तो योग्य आहे का एक इंग्रजीमध्ये म्हणे कीप सोल्जर्स मूव्हिंग सोल्जर्स आहे शिपाई जे सैनिक आहेत ते अखंड चालते ठेवा हलते ठेवा पोलिसाच्या छातीचा घेर आणि पोटाचा घेर यात फरक पाहिजे की नाही म्हणजे पोटाचा घेर कमी अशा अर्थाने फरक पाहिजे की नाही आणि म्हणून राजाला आणि सैनिकांना मध्ये मध्ये शिकार करायला सांगितलंय वनात जा कारण घोड्यावरनं दण 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 प्रवास करावा लागतो हाणा धरा मारा ठोका ही स्वभावाची वृत्ती असावी लागते आमच्यासारखा कीर्तनकार बुवा वरण तूप भातातला ढेकूण मारू नका म्हणले मला रक्त भगवत नाही बाहेर नेऊन पाण्यात टाका आमच्या सारख्या माणसाला सियाचीनला ठेवलं तर तो गोळी घेऊन परत येईल ती वृत्ती विकसित असावी लागते याकरता आमच्या संस्कृतीने सांगितलंय की तुम्ही मध्ये मध्ये शिकार करायला गेलं पाहिजे पण शिकारीचं व्यसनात रूपांतर होणार नाही याची काळजी काय बरं फार सूक्ष्म आणि असा राजा शिकारीला गेला आता शिकार करायला सकाळी 11 वाजता जायचं नाही की सिंहगड रोडला शिकार करायला पहाटे 2 शिकार सुरू झाली पाहिजे त्यावेळेला सगळे प्राणी असे पाणी प्यायला अमकत अमकत त्यावेळेला सापडतात
आणि असा तो आणि शेष 200-300 माणसं त्याच्याबरोबर, सरदार अमकदमके सगळे लोक सैनिक असे सगळे गेलेत. आणि तिथेच जंगलामध्येच राजा बोले आणि दल हले, मोठे मंडप उभारले, छामियाने उभारलेत. त्या ठिकाणी उत्तमोत्तम स्वयंपाक, गव्हाची पोती, तांदळाची पोती, तुपाचे डबे, गुळाची पोती, काय काय कमी काय होतं तिथं, सगळा रेलचेल स्वयंपाकाचं चाललंय. आणि हे सकाळी 2:30 ते सकाळी 9 शिकार खेळले, थकले, भागले. आणि येऊन त्यांनी ओघवतीमध्ये नदीमध्ये आंघोळ केली. कल्पना करा, 2:30 पासून सकाळी 9 वाजेपर्यंत अखंड जे कष्टात आहेत, आणि त्यानंतर भरपूर पोहले आणि बाहेर आले ज्या वेळेला 10-10:30 वाजले असतील. काय भूक लागली असेल हो त्यांना, दगड जरी दिले तरी पचवतील. आणि अशा लोकांकरता त्या आचारी मंडळींनी, वाढपी मंडळींनी पालपटं टाकली, बसा जेवायला, राजाकरता आसन मांडलं, राजाच्या समोर बसायला पाठ, टेकायला पाठ, ताटाखाली पाठ, पाठीला टेकायला पाठ, उद्बत्त्याचा घमघमाट, पंचपक्वान्नाचा ठमठमाट, आणि अमकत अमकं हे वाढायला सुरुवात केली. चांदीचं ताट आणि भरपूर जेवले सगळे. आता 2:30 पासून म्हणजे घरातनं ते 11-12 निघाले असतील, अखंड जागरण झाले. बाकीचे लोकांनी जेवणं झाल्यानंतर त्यांची तिथंच ते बासुंदी खाल्ल्यावर त्यांना जी धुंदी आली, ते असे 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 करायला लागले. ते म्हणले हात धुवा, तसे खरकटे हाताने झोपू नये. थोडक्यात सगळे लोक विश्रांतीला गेले, पण आमचा राजा इंद्रद्युम्न विश्रांतीला नाही गेला. बरं, वेळ पाहिली. मी कालच आपल्याशी बोललोय, क्षणार्धम अपि व्यर्थं न नेयम, अर्धा क्षण सुद्धा वाया घालवू नये, अखंड. आणि असे एकांतात त्या ओघवतीच्या तीरानं तीरानं असे वरती आले. एकांतात एक मोठा दगड पाहिला, त्या दगडावरती आपलं आसन घातलं आणि पद्मासन घातलं, सिद्धासन हाताचं. हे कुलदेवतेचं मुद्रा आहे, कुलदेवता मुद्रा म्हणतात त्याला. ही कुलदेवता मुद्रा केली आणि भगवान विष्णूंचं ध्यान केलं. समोर सेवक मंडळी उभी आहेत, रक्षण जे अंगरक्षक आहेत ते उभे आहेत समोर, कारण त्यांचं कर्तव्य त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे. कारण काही कुणी वाघ आला किंवा एखादा माणूस आला, काही आलं, तर त्या माझ्या आमचा राजा उत्तम असला पाहिजे. आणि यांनी भगवान महाविष्णूंचं ध्यान केलं. शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वैकुंठनाथ भगवान की जय. आणि भगवान महाविष्णू आठवले, वा वा वा, चतुर्भुज मूर्ती, डोक्यावर छान मोर मुकुट, करामध्ये मकराकार कुंडल, गोल असे फुगलेले गाल, त्याच्यामध्ये खळ्या, हिऱ्यांची ओळ असावी असे दात, हिऱ्यांची तती, छान उत्तरीय, खळ्यामध्ये कौस्तुभ म्हणी, कपाळाला कस्तुरी तिलकम, ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम, खळ्यामध्ये तुळशीचा हार, चार हात, चारी हातामध्ये शंखचक्र गदा पद्म, असं भगवान महाविष्णूंचं रूप पाहता 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 काही क्षणामध्ये त्या रूपामध्ये सगुणामध्ये याचे लोचन अंतःपटलाचे, बरं हे नव्हे, अंतःपटलाचे लोचन गुंतले. तुकोबा वर्णन करतात, रूपी गुंतले लोचन, रूपी गुंतले लोचन, रूपी गुंतले चरणी स्थिरावले मन मन, चरणी स्थिरावले चरणी हो, चरणी स्थिरावले मन मन, रूपी गुंतले लोचन, रूपी गुंतले देह भाव हरपला, देह भाव हरपला, हा हा आ 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
तुझ पाहता विठ्ठला रे, तुझ पाहता विठ्ठला विठ्ठला हो गुंतले लोचन रूपी गुंतले लोचन रूपी गुंतले चरणी स्थिरावले मन मन चरणी स्थिरावले मन 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 गुंतले लोचन रूपी गुंतले रूपी गुंतले रूपी गुंतले लोचन रूपी गुंतले। तुकोबा वर्णन करता, रूपी गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला। भगवंताची कथा ऐकताना, त्याचं नाम घेताना, त्याचं ध्यान करताना, त्याची पूजा करताना आपल्याला जग विसरता आलं पाहिजे हो। आणि त्याकरता पहिली गोष्ट, मोबाईल बंद ठेवला पाहिजे। जय जय रघुवीर। आता पूजा करतो इकडं आणि असं 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 करतो, म्हणले तुम्ही पाणी खालीच ओतताय, कृष्ण बाजूला आहे तुमच्या, कसली पूजा। एकाने तर सांगितलं, बुवा पूजा संध्या हे सगळं जुनं झालं, माझं लग्न झालं, बायकोचं नाव म्हणलं, माझ्या बायकोचं नाव ठेवलं पूजा, मुलीचं नाव ठेवलं संध्या, काय गरज आहे त्याची। त्याला म्हटलं, त्या असा एक काम कर, मुलगा झाला की त्याचं नाव श्राद्ध ठेव, म्हणजे तेही झालं तुझं। हा, टिकाटिंगल करत नाही आहे मी, लक्षात घ्याल, मुद्दा मला विनोदानं हा आपल्यावरती इथे बिंबवण्याचं कर्तव्य करायचं आहे। ते म्हणजे इतकी एकाग्रता करण्याचा प्रत्येक ठिकाणी, वन थिंग ॲट अ टाइम, मी तेच करीये, फर्माची गोष्ट आहे ही। आणि ते राजा राज्य चालवणारा, आमचा 2000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट चालवत नाही आम्हाला, त्यात आम्हाला व्याप होतोय। राज्य चालवणारा म्हणजे केवढा व्याप आहे, राज्य चालवून सुद्धा त्याचं ध्यान लागत असे, हा मुद्दा सांगायचा शुकदेवांना। ध्यान लागलं आणि त्या सगुणाच्या आनंदामध्ये किती आनंद, किती आनंद, किती आनंद। एखादं गुलाबाचं फूल पाहिल्यावर किती आनंद होतो, निसर्ग पाहिला की किती आनंद होतो। सज्जनगडावर जी माणसं येतात ना, असे बघत राहतात, काय काय छान आहे, काय छान आहे। याचं कारण काय, त्या निसर्गामध्ये भगवंत भरला आहे, त्याचं सौंदर्य नावाची गोष्ट म्हणजे भगवंत आहे, ते पाहिल्याबरोबर आपल्याला आनंद होतो बरं का। आणि तो आनंद घेता घेतोय तो, आणि अंतपटलामध्ये ते सगळं दिसतंय त्याला। आणि त्याच वेळेला शुकदेव सांगतात, ऐक राजा परीक्षिती, त्या वनातून एक ऋषी चालले होते आपल्या शिष्यांसह, त्यांचं नाव श्री अगस्ती। अगस्ती हे विंध्याचलाचे गुरु आहेत, दक्षिणेतून उत्तरेतून दक्षिणेमध्ये येणारा पहिला महापुरुष, ज्या बाणाच्या साह्यानं रामानी रावणाचा वध केला तो बाण अगस्तींनी बनवलेला आहे दंडकारण्यामध्ये। प्रवरा नदीच्या तीरावर त्यांचा आश्रम होता, वाल्मिकी रामायणात त्यांचा उल्लेख येतो। ते अगस्ती तिथून चाललेले होते आणि एकदम त्यांनी नदीच्या पलीकडे असणारे ते मंडप पाहिले, तिथला कोविद ध्वज पाहिला, तो तिथला कुठला ध्वज आहे तो पाहिला आणि सांगितलं, अरे कोण राजा आलाय रे, शिकारीला आलेला दिसतोय। आणि ध्वज पाहिलं, अरे आपला इंद्रद्युम्न आलाय। सरळ चालले होते, वाकडी वाट केली, नदी ओलांडली, जिथून ओघवती कमी वाहते ती ओलांडून इकडे आले आणि त्या सेवकांना म्हणाले, अरे राजा झोपला असेल तर त्याला उठवा, त्याला म्हणा अगस्ती आले, झोपून कृपा होत नसते संतांची, उठवा। स्वामी विवेकानंद सांगत असत, एखादा सज्जन जर रस्त्याने चालला असेल आणि इतक्यात ओळखीच्याचं घर लागलं की तो वाकडी वाट करून जर घरी येत असेल तर त्या माणसानं समजावं आपण खूप चांगले आहोत। सज्जन आपल्याला भेटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नसेल तर आपण चांगले आहोत, आणि आपल्याला बघितल्यावर जर तो वाट बदलत असेल। जय जय, असं विवेकानंद बोलल्यानंतर आम्ही काहीतरी त्याच्यावर बोललंच पाहिजे ना सद्गुरुनाथ। मुद्दा लक्षात राहण्याकरता बरं, विनोदाकरता विनोद नाही आहे। स्वामीची सांगत, संतांना आपल्याला भेटावंसं वाटावं हो, एवढंच मिळवावं। आणि संतांना भेटण्याकरता आपण श्रीमंत असण्याची गरज नाही आहे, आपण फार मोठे गुणवान असण्याची गरज नाही आहे,
फक्त आपण प्रामाणिक असण्याची गरज आहे. संतांना सगळ्यात संताप जर कुणाचा असेल तर बनेल लोकांचा आहे. अजिबात आवडत नाहीत दांभिक लोक. प्रामाणिक मग तो भांडणारच हो चालेल त्यांना. प्रामाणिक जर असेल तर संत भेटतातच. अर्थात इंद्रद्युम्नामध्ये असा काहीच भाग नव्हता. तो अतिशय नम्र होता, व्यवस्थित होता. म्हणून तिथे आले त्या मंडपामध्ये झोपलेल्या लोकांना सांगतात, तिथले सेवक उभे आहेत त्यांना, अरे राजा कुठे आहे? त्याला म्हणून मी आलोय. त्यांनी सांगितलं, महाराज राजेसाहेब इथं झोपलेले नाही आहेत, ते वरच्या बाजूला नदीच्या जिकडून प्रवाह येतोय तिकडे एका खडकावर ध्यानाला बसलेत. हो, सगळ्या शिष्यांना घेतलं आणि तिथपर्यंत येऊन पोहोचले जिथे तो राजा बसलाय. आणि हाक मारली, राजा, ए राजा. पण हे महाराज ध्यानस्थ का ध्यानस्थ होते? कारण त्यांना हा अनुभव येत होता. कुठला? देव जवळी अंतरी अंतरी. पुढे काय झालं हे उद्याच्या आख्यानात ऐकूया. फार गोड प्रसंग आहे. भेटी नाही जन्म भरी, भेटी नाही जन्म भरी, अंतरी देव जवळी अंतरी 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 अंतरी. झाले कीर्तन शेवट गोडत, कीर्तन रंगी वाजवा करठाळी, नांदोठे पातका होय होय. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.